एक्झॅक्टली. आणि माझे पॉइंट हे खरंच व्हॅलिड असतात. मी उगाचच नाही बोलत आणि मी कोणतरी बोलते म्हणून मी माझं चेंज नाही करत डिसिजन. दॅट इज द सेम थिंग. कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 4 आजच्या म्हणजे 28 ऑक्टोबरच्या भागात त्रिशूल आणि समृद्धी अमृताचं कौतुक करत असतात. तू खरंच जशी आहेस तशी वागतेस आणि तुझं सगळं क्लिअर आहे. तुझं जे असेल ते तू तोंडावर बोलतेस आणि ते चांगलं आहे असं त्रिशूल अमृताला बोलतो. आणि तुझ्या ग्रुपमध्ये मला तुझेच पॉइंट व्हॅलिड वाटतात असंही तो तिला सांगतो. तेव्हा अमृता खरंच माझे पॉइंट व्हॅलिड असतात त्याशिवाय मी बोलतच नाही असं त्या दोघांना सांगते. आणि कोणाच्या सांगण्यावरून मी माझं मत सुद्धा बदलत नाही असंही ती त्यांना समजावते. तर हे असंच मी सुद्धा करते असं समृद्धी तिला सांगते. मी माझ्या निर्णयावर ठाम असते त्यामुळे कोणीही मला काहीही बोलू देत मी माझे निर्णय बदलत नाही असं अमृता बोलते आणि तिथून निघते. तर इथे यशश्री तेजस्विनीला मी आता या टास्क पुरतं तुम्हाला सपोर्ट करते बाकी स्वतःच मी खेळणार आहे असं तुला सांगितलं होतं आणि यावर मला कोण काय बोलतं याचा फरक पडत नाही असं बोलते. घरातला हा ग्रुप मधला खेळ आता कसा रंगत जाणार, कोण कोणावर भारी पडणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत रहा बिग बॉस मराठी सीझन 4 सोमवार ते शुक्रवार रात्री 10 आणि शनिवार रविवार रात्री 9:30 फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.